जूनपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असल्याने सोलापुरातील नेहरू तसेच सावित्रीबाई फुले ही वसतिगृह तात्काळ सुरू करण्यात यावीत अशी मागणी कांचन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात संस्थापक अध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आला आहे। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील मुलांचं जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह आणि मुलींचं सावित्रीबाई फुले वसतिगृह मार्च 2020 पासून विद्यार्थी तसंच विद्यार्थिनींसाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे। सध्या कोरोनाचं संकट नाहीसं झालंय। दरम्यान शासनानं कोरोनाविषयक सर्व निर्बंध हटवले आहेत। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील सर्व महाविद्यालयं पूर्ण क्षमतेनं सुरू होत आहेत। या दोन्ही वसतिगृहात सुमारे 900 विद्यार्थी तसंच विद्यार्थिनींना राहण्याची उत्तम सोय असून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी या ठिकाणी येत असतात। या विद्यार्थ्यांना खासगी रूम भाड्यानं घेऊन राहणं हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही। किमान 2 ते 3 हजार रुपये यासाठी त्यांना खर्च येऊ शकतो, जे त्यांना शक्य होणार नाही असंही या निवेदनात म्हटलं आहे। त्यामुळं विद्यार्थी वर्गाचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलं आहे। या संपूर्ण बाबींचा विचार करता ही दोन्ही वसतिगृह तात्काळ सुरू होणं आवश्यक आहे। त्यादृष्टीनं प्रशासनानं तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून कांचन फाउंडेशनचे पदाधिकारी, अक्कलकोट युवक काँग्रेस उपाध्यक्ष ॲडव्होकेट पैगंबर सय्यद, दक्षिण सोलापूर काँग्रेसचे उपाध्यक्ष मौलाली शेख, डॉक्टर विश्वनाथ हडपद, साजिद मकानदार, ॲडव्होकेट सलामत पटेल, सोहेल शेख, संदीप माने आदींनी केली आहे। साहेबांच्याकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी या नेहरू हॉस्टेल व सावित्रीबाई फुले या वसतिगृहांबद्दल चालू करण्यासंदर्भात तक्रारी केली, म्हणजे त्यांच्या अडचणी सांगितल्या, त्यांच्या लाभांच्या अनुषंगाने आज म्हणजे आम्ही शिवसाहेबांना गट शिक्षणाधिकारी व डेप्युटी शिवसाहेबांना किंवा नेहरू हॉस्टेल लवकरात लवकर चालू करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करावी या प्रकारचं निवेदन व विनंती आम्ही त्यांना केली। तर सध्याच्या शिक्षणाधिकारी साहेबांना या हॉस्टेलचं असलेलं महत्त्व व विद्यार्थ्यांचं भविष्य याविषयी त्यांना तत्व दिलं आणि तातडीनं लवकरात लवकर हा जो विषय हॉस्टेलचा मार्गी लागतो।